पार्टी करू तर्फे पार्टी का तू मास्क बीस तरी लावतो बाबा काय म्हणतात ओ बाबा मस्त बरा ना ते कसे मोकळे हवा घेतात काय टेंशन नाही पंडित अरे ते पणशी काय करतास हा बस बस काय म्हणतात आता येतोय का कोकण कन्याने सकाळी आता येतोय काय मास फटकिरी मास्क काय लावतोय काय गो ओळखलं मग कधी आलास काय आत्ता येतोय काय म्हणतोस मस्त तू अरे मास्क वगैरे लाव रे हे काय सॅनिटायझर लाव पहिले हात सोड मुंबर नेमके घाबरत असते मास्क दिस काय मोकळे हवेत राहायचं बघ असा एकदम मोकळा मी काय करतोय माहितीये फक्त पोलीस वाले ग्रामपंचायत दिसले ना तुटका असता भरती घेते तुम्ही सगळे खुळे आहात त्यांच्या सोयीसाठी कसं करताय पागलच का तू पागलच अरे मास्क लावून सॅनिटायझर करून कोरोना बिरोना खायच नाही अंधश्रद्धा सगळी येडे आहेत ना सगळे अगं सगळे येडे नाही मी शाळा बघ मी सगळ्यांच्या विरुद्ध वागते मास्क लाव पहिला माझी बोलत असेल ना मास्क लाव नाही तर मी जाते बघ ना मका काय करू सा अरे मास्क बीस कसा मी काय लावू मका काय कोरोना झाला अरे बघ अण्णा काय म्हणतात घरी येऊन जावा चपटी देते तुमचा बाकी काय अहो त्या चेडवा का बघतात तुम्ही ह्याला मास्क तुम्ही पण काय खुळ्यात खुळ्यात का खुळ्यात त्याच्या तोंडात मास्क लावला नुसत्यासारखा काय करोना करोना घाबरत अरे मायला रांडे घेऊन कसा आमच्या जास्त लावले तुम्ही मास्क लावला कान फक्त तुम्ही येते बरं मग संध्याकाळ जरा चकण्यात तोडी बघायची झालं होते बोंबा करत मी गावा मुंबईवर नेले ते कळा ना अनानू येते हा दादा घरी शेती येत आहे साऊथ इंडियची म्हातारी इकडे असला तोंडात फडका फडका परशा कुठे राहिला श्रवण ए श्रवण मीटिंग होती रात्री तिथे भिकार सारखं हकलते हा श्रवण प्रणय बोलतोय राजू ए राजू काय राजू ऐक ना मुंबईत ना आलो म्हटलं काल सांगितलं ना मुंबईत गावठी 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 चार्जिंग करता पैसे रेजिंग घेऊ नको गावठी ना मी काय म्हणते त्या खडग्याच्या ह्याच्यातलं घेतलंच की त्या वळणावरला घेतलं नाही खडग्याजवळचं घेतला चांगलं आहे ना संध्याकाळ आणि ऐक ना स्टॉक मी सांगितलंय किती रात्री लावलं किती सांगितलं काय लॉकडाऊन भेटेल ते भेटेल ओ आगलावे काका इकडे इकडे काय म्हणतात फोन ठेवा तिकडे आत्ता केलं होतं फोन सेट करा वडिलांची पार्टी आहे हो जाऊया ना तुमच्या आईला पार्टी बिट्टी पार्टी आपली दोन महिन्याची बीच पाहिजे मला मी हा मी येतो ना येणार ना पण नाही तुमच्या आईला तुमच्या पार्टी बिट्टी करताना असली पार्टी ही नाही काय म्हणून काय काय खाणार
आणि हो पार्टी. अरे पार्टी तुमची हट तुझ्या महिला नाची पार्टी बिटी काय करू. हॅलो माणूस आहे की काय? माणूस नाही तुकाला काय वाटला? कोण नाही कोणता कशाला बोलतो? अरे डॉलबाटलांचा पण नको आज पार्टी नको का? अहो मुंबईवरून आलोय मी. अरे काय आहे पार्टी ना आज नको. वळणामध्ये गावठी कोंबडी ठेवली चोन पडे त्याच्या आईला ना ती गावठी बिवटी खाऊ नको. आम्ही मेला आम्ही खाऊन हे आमची किती. आणि मुसका काय बनता घरामध्ये? अरे ह्या का आता लावतात लागणार. मी लावलंय तू खा ना. मी लावली ना खा लाव ना हो मार नाही तो नाही ना. तुका काय वाटला कोण नाही लावून आमका काय लावलं मुसका? मी माझ्या भांड्या खाई लावला अशी भानगड आहे कानपडत लावू का हो बाईला नाही ती मुसका लावून येणार रम्या. कधी आला? अरे आज सकाळीला कोकण कन्या म्हणजे बाकी झालं एकदम बरोबर. गर्दी होती गाडी की नाही ना? गर्दी होती नाही. कुठतो कशाला? पाणी चेंज झाला. पाणी चेंज झालं ना म्हणजे पार्टी करायची. कधी? आज रात्री. खायच्या वेळेला सगळ्यांना घुमट दिलंस काय? पार्टी फार्टी करू. एक तर मुंबईत नाही इलस. एक तर मुंबईत नाही एक तर मास्क घालत नाही. आम्ही हवा कसून मास्क घालतो? तू मुंबईत ना मास्क नाही उगे ते पार्टी बेटीचा म्हणतात आणि लोकांनी बघितला नाही. गेल्या वर्षी पण गेल्या वर्षी गेल्या वर्षी काय आता ते बाबा विभा थाईनं बघतात उगं घालत नाही ते तर तुझ्या आमका पार्टी करायची. मी काय म्हणतो दोन पॅक जास्त दोन पॅक काय दोन लिटर खंबा बाबा काय काय आता कोणाकडे सांगतोस तू? नका सांग मी सांगतो याच्याकडे गेलो तुझ्याकडे गेलो बापून खवायला श्रवणकडे गेलो तुझा आईस बाळाशी काय सांगितलं पडदे घेऊन जा तुम्ही सांगले ती सांगितलं पण नाही की. हा ठीक आहे मग पुढे आणि कोणा सांगितलं परशा सांगितलं परशा येतोय परसो परसो बाहेर बोलो लय भेटू का दोन पॅक कमी माका दोन परशा येतोय तात्राव पण आहे बोंबा बोंबा नाही पण जेवण मारा आग लागला राहणार भडा तो बाहेर बोलतो तू मारत तो मारला मारला ना जेवण मारल दोघांनी माझ्या चालला मी पण फुडल्या वेळा केलं हो माका होतो मी त्याचो आवाज बघून परत पाठी गेले तो आता गप राहू तेव्हा मी हिलं कोण तुका सांगते बोंबा बोंब जेवण कोण बनवणार तू मास्क खाली रे आधी आज मी काय खाता तुम्ही रे फालतो रे काय नसतं करोना असं पार्टी नको बोलता नाही मास्क मास्क पार्टी नका मास्क आपण संध्याकाळी घालू चाल ना बाबा संध्याकाळी घालू आपण मास्क घालू चाल. आता तू एक काम कर तू तयारी केला आम्ही किती वाजता येतो संध्याकाळी? संध्याकाळी 6 वाजता स्पॉटला पोहोचा. एक काम कर आपली नाक्यावर तुम्हाला शिट्टी मारते की बाकी सगळ्या सांगितलं चल 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 मोकळा श्वास घ्या मित्रांनो करोना बघ आता हे गावात जात फिरतात ते हे सगळे करोना आहे करोना हे सगळं फालतू दिली आहे करोना. अरे हे दुरला गेला बाकी करोना असं काय नाहीये प्रिकॉशन. बघ 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 मी काय म्हणतोय गावात अशा पार्ट्या झाल्या पाहिजे कळलं का? पण एक मिनिट गुप्त पार्ट्या मोठ्याने बोल काय वाडीत बोंबा बोंब नको आई तुम्हाला सांगते बोंबा बोंब करू नका. यो भिक्का तो पक्व आहे पक्क्याकडे घाण सवय आता दोन पॅक मारला हा हा करणार आणि उद्या तो गावभर करणार. तीन रिक्षा गेलो तीन रिक्षा कोण ग्राम पाणी देतो तीन रिक्षा सांगली होते आपला मास रिकॉप्शन टोटल तुम्ही कुठे फिरायचा ना घराकडे माझ्या पण माहिती पडलाय सगळा पक्याक पक्याक पहिला माहितीच आहे पक्याक माहिती काम कर पक्याक माहिती पक्याक सांग गावभर आणि घरात बोंबा बोंब करू नको. रम्याचं झालंय ना रमो पॉझिटिव्ह भेटलं त्याच्यावर आम्ही पण होता आणि उद्या काय गावभर झाला तर आपली वाट लागली काम करूया आपण. तुझं काय म्हणणं आहे बोल पहिला तुझा बोलणार काय तुझं तू घरात काय बोललोस? घरात काय बोलले नाही पण तू मास्क वर घे जाऊयात नको जाऊयात नको मी शांत राहू खरी जाऊया नको तू मुंबईत ना त्याला तर सरकार बोलतात ते बरोबर आपण सरकारला उघडवत आहोत नाही कोरोना काय नाही ते आज पटला कोरोना काय नाही पण त्यांनी आमका दाखवलं ना त्यांनी आमका दाखवलं ना काय दाखवलं आपल्याला त्यांना रिपोर्ट दाखवलं ना त्यांनी आमका रिपोर्ट दाखवलं काय हिशोबात आम्ही गेलो आमका काय माहिती होतं होणार आहे आपल्या घरात लहान पोरा बी राहत आपल्यामुळे त्यांना त्रास नको आपण काय करूया उद्या आईचं खोकतच का माझा पण कालपासून रात्रीपासून त्या पार्टीपासून ह्यात चालू खोकला काही सर्दी पण झाली आहे माका तर एक काम कर आपण उद्या टेस्ट करून येऊया
परत पार्टी बिल्टी एक तर माका दोन चार पॅक देते मी दोनच पॅक दिला ते चार पॅक जास्त पिते ते परवडला असता समजला नको पक्क्याकडे आपण लगेच गेला जास्त झाला वाटतं पक्क्याकडे जाऊ नको पक्क्या फोन लावून सांगू का असा पक्क्याकडे गेला तर पक्क्याच्या औषधून राहण्याचं रोज येत नाही तर आज कशी मिळेल माझ्या आणि आता तू पॉझिटिव्ह तुझ्या घरात माहिती नाही अजून माझ्या घरात माहिती नाही म्हणून सांगते तू पण तुझ्या घरात सांगू नको आधी आपण आपलं काम उद्या टेस्ट करून जाऊचा खूप जाऊ सर ते असलो मी काय तुझी गाडी काढ मी काढते गाडी काढते आपण सकाळी 8:30 करून जाऊया प्रायव्हेट नको प्रायव्हेट म्हणजे तू वालक लागलं काय म्हणते मी प्रायव्हेट नको सरकारी आहे ना आपलं वैभव तिथलं तुम्ही जाऊया तुझा खरा चालत लांब गरम पाणी बी निघती काय म्हणतो गरम पाणी पिते आणि सांगू नको रे माझी पोहार माझी पोहार सगळ्या काम करून माझा आहे कधी मी जाते आता लय जवळ हॅलो रमेश वारंग इथेच राहतात काय रमेश अनंत वारंग तुम्हीच असता मास्क कुठे आहे तोंडाला मास्क कशाला लावायचा मोकळ्या हवेत राहायचं अहो परिस्थिती काय चाललेली आहे घरामध्ये बसलेली आहे तुम्ही सॅनिटायझर तरी वापरता की नाही घरामध्ये मी काय वापरत नाही गावात पण काय वापरत नाही रोज गरम पाणी पिता काही नाही बरं मी काय टेस्टिंग केली मला माहितीये माझा रिपोर्ट काय आणला तुम्ही कोण आहे मला सांगा रिपोर्टच घेऊन आलो अरे वा क्या बात आहे द्या द्या रिपोर्ट द्या काय एक मिनिट एक मिनिट बघा वारंग साहेब तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे अहो तुम्ही खोकता यावरून तरी तुम्हाला कल्पना यायला हवी तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही मोठी चूक केली जेव्हा तुम्ही वैभव वाडीला उतरलात मुंबईवरून येताना तेव्हा गावाचं नाव तुम्ही खोट गावाचा पत्ता खोटा असं का केलं तुम्ही नाही म्हटलं मी तिकडे जाणार होतो मामाकडे राहायला अहो मामाकडे राहायला जाणार होतो पण मुंबईवरून आल्यानंतर आपण स्वतः घरामध्ये 10 ते 15 दिवस क्वारंटाईन राहायचं असेल एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाहीये अहो देशात परिस्थिती काय चालली आहे तुम्ही जे अशा एका माणसामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतो सॉरी काय आता पॉझिटिव्ह आलात तुम्ही नाही 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 ऐका 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 घरी थांबणार मी कुठे नाही 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 तुम्हाला यावं लागेल आमच्या बरोबर आम्ही बरोबर अम्ब्युलन्स घेऊन आलेलो आहोत अहो तुमच्या एकट्यामुळे अख्खी वाडी खराब होणार सगळे पेशंट निर्माण होणार इथे कोरोनाचे एवढ्या लोकांना भेटलोय कालपासून सगळ्यांना भेटलो कोणा कोणाला भेटलं त्यांचे नावं आता आम्हाला हवी आहेत नावं लिहून घ्या म्हणजे सांगा कोण कोण होतं तुमच्यासोबत काल मी जे साहेब मी सॉरी मी शुक्र मी घरात पडलो नाही नाही ते सगळ्या गोष्टी बरोबर तुमच्या सोबत कोण कोण होतं ते मला सांगा बऱ्याच वाडीमध्ये फिरत होतो मी हा पण नाव तरी सांगा सोबत तुम्हाला कोणाच्या कोणाच्या संपर्कात आलात तुम्ही कारण हा कोरोना विषाणू जो आहे याचा संसर्ग खूप वाढत चाललेला आहे एवढी साधी गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही तुम्ही मुंबई आल्यानंतर घरात राहायचं होतं नंतर मग बाहेर पडायचं होतं तुम्ही प्रत्येकाच्या घरी कोण कोण तुमच्या संपर्कात आलाय मॅडम यांच्यासोबत कोण होते यांची नावं लिहून द्या नाव सांगा सर परशा पक्क्या मंग्या हेमंत आओ हे काय परशा पक्क्या मंग्या पूर्ण नाव सांगा परशा दरडे वर्षा दरडे वाडीतले मंगेश परब मंगेश परब राजेश परब राजेश परब हेमंत सुतार हेमंत सुतार संतोष सावंत तू आम्हाला समजवला आला होता मास्क लावा अजूनही तुम्हाला अक्कल येत नाहीये तुम्ही पॉझिटिव्ह आलात तरी मास्क लावत नाहीये
संतोष सावंत समजा संतोष सावंत होते का नाही नाही तुमच्या संपर्कात आले होते का मास्क लावा नीट व्यवस्थित घरामध्ये कोण कोण आहे आता माझी आई आहे सत्तरच्या पुढे काय तुम्ही काय तुम्हाला अक्कल आहे की नाही अहो सत्तरच्या पुढे वय असणाऱ्या माणसांना हा कोरोना लगेच पकडतो हे साध्या गोष्टी माहिती नाही तुम्ही तुम्ही न्यूज पाहत नाही का तुम्ही पेपर पाहत नाही का सरकार तुमच्यासाठी एवढं सगळं सांगताय त्याचं पालन तुम्ही करत नाही का सरकार काय वेड आहे का भावाची दोन मुले आहेत भावाची लहान मुलं आहेत मग अहो एवढे पोलीस कर्मचारी रात्रंदिवस तुमच्यासाठी राबतात जनतेसाठी एवढे डॉक्टर्स पूर्ण राबतात तुमच्यासाठी आणि तुम्ही सामान्य नागरिक जरा सुद्धा काळजी घेऊ शकत नाही सॉरी ना साहेब काय सॉरी सॉरी बोलून होतं का हे सगळं एका माणसाच्या चुकीमुळे सगळ्या गावाला हे करायला लागतं माहितीये ना क्वारंटाईन इकडे जायचं तसं ना ऐका ऐका एक काम करा आता तुम्ही आमच्या सोबत चला अँम्ब्युलन्स आलेली आहे ऐका बाकीच्या तुमच्या घरच्यांना आम्ही आता क्वारंटाईन करणार आहोत आणि त्यांची टेस्ट पण करणार आहोत चला आणि जरा अंतर 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 ठेवून चुकलं माझं चला काय माहितीये का कालपासून दोन दिवसापासून ते तो आग लावला सुद्धा मला सांगत होता मास्क लाव ती म्हातारी सुद्धा सांगत होती मला तरी तुम्ही ऐकलं नाही मास्क लाव ते सूर्याचे वडील पण म्हणत होते मास्क लाव हे असे फिरू नको तेव्हा माझ्या डोक्यामध्ये वेगळी हवा होती आणि आज चला तुम्हाला त्रास खूप कोरोना काय झालं ते मला कळतोय जरा अंतर ठेवा तर या पुढे या मुंबईकरांनो माझ्या जी मिळाली ते तुमच्यावर पण येऊ शकते तर कदाचित कोरोनाला मस्करीमध्ये घेऊ नका साहेब मी क्वारंटाईन घरात नाही सोबत तिकडे तुमची सगळी व्यवस्था केली जाईल थोडं दोन ते तीन मीटर अंतर ठेवा आणि चला कपडे वगैरे हा ते तिकडे व्यवस्थित करतो आम्ही चला तुम्ही काय काळजी करू नका फोन करा आणि ऍम्ब्युलन्स बोलवा नमस्कार मी निर्माता दिग्दर्शक दीपक कदम ही छोटासा प्रयत्न आम्ही केला आहे आता जी शॉर्ट फिल्म आपण पाहिली त्या शॉर्ट फिल्ममधून जनजागृती करण्याचा शासनाच्या स्तरावरती शासन आपल्यापर्यंत प्रयत्न करत आहे त्यामध्ये डॉक्टर्स आहेत वैद्यकीय अधिकारी आहेत आपले पोलीस अधिकारी आहेत होमगार्ड्सवाले आहेत तसेच नर्स आहेत आरोग्यसेवक आरोग्यसेविका आशा सेविका आपल्या ग्रामसेवक आहेत सरपंच आहेत आणि इतरही ग्रामस्थ आहेत जे हिराहिरीने ह्या सगळ्या गोष्टीमध्ये भाग घेत आहेत मला असं वाटतं की आपली पण जबाबदारी आहे की ही लोकं जी आपल्या जीवाची बाजी लावून ही महामारी रोखण्याचा प्रयत्न करत आहेत तर आपली एक छोटीशी जबाबदारी आहे की आपण मास्क लावणे अनावश्यक ठिकाणी जाणं टाळणे ग्रुपने एकत्र येणं टाळणे कुठलेही लग्न समारंभ असतील किंवा बाकीचे कुठलेही समारंभ असतील ते शक्यतो टाळणे कमीत कमी लोकांशी संपर्क करणे ह्या ज्या गोष्टी काही शासनाने नियम घालून दिलेले आहेत तेवढे जरी आपण केलं ना तरी आपण ह्या देशकार्यासाठी खूप मोठा हातभार लावू असं मला वाटतं खंबाळे ग्रामपंचायतीमध्ये खंबाळे ग्रामपंचायती आहे कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभड तालुक्यामध्ये खंबाळे ग्रामपंचायत येते खंबाळे ग्रामपंचायतीने गेले एक वर्षापासून ही महामारी रोखण्याचा खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे कारण मी एक वर्ष इथे आहे एक वर्षापासून मी ह्या सगळ्या गोष्टी बघतो आहे की इथले ग्रामसेवक आहेत कोकणे भाऊ आहेत सरपंच आहेत उपसरपंच आहेत या सगळ्या लोकांनी गावातल्या लोकांना विश्वासात घेऊन मुंबईमधून जे लोक आले गेल्या वर्षी त्यांची क्वारंटाईनची व्यवस्था चांगल्या प्रकारे केली होती की त्यांना लागणाऱ्या सुविधा सोयी काही माहिती नसताना किंवा काही अवेलेबल नसताना शाळा उपलब्ध करून घेऊन ते शाळेमध्ये व्यवस्था केलेली होती थोड्याफार प्रमाणात गैरसोयी लोकांचे झाले असतील पण त्या ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आता दिसतोय की आता गावामध्ये म्हणजे तालुक्यात खूप रुग्ण वाढत आहेत कोविड पॉझिटिव्ह होत आहेत पण गावामध्ये ह्या गोष्टी तेवढ्या प्रकर्षाने जाणवत नाही आहेत कारण त्याचं सगळं क्रेडिट आहे ग्रामस्थांचं आहे की ग्रामस्थांनी ह्या शासकीय अधिकाऱ्यांच्या किंवा ग्रामसेवक सरपंच यांच्या सगळ्या गोष्टी मानून ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या आहेत पालन केलं आहे मला असं वाटतं की लसीकरणाचा पण जास्तीत जास्त उपयोग गावातल्या लोकांनी करून घेतलेला आहे जे कोणी राहिले असतील ते करून घेत आहेत तर हे जे रोल मॉडेल आहे खांबाळे गावचं तर मला असं वाटतं की ह्या ग्रामपंचायतीने जशा उपाययोजना केलेल्या आहेत तशा तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनी किंवा इतर जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींनी ह्यांचा आदर्श घेऊन हे जर रोल मॉडेल त्यांनी हे केलं ना तर महाराष्ट्रातून ही जी महामारी आहे कोविडची ही जायला जास्त वेळ लागणार नाही तर मित्रांनो मी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत किंवा आम्ही
ह्या ज्या टेलिफ्रेमच्या माध्यमातून तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या आहेत ह्या गोष्टी फॉलो करा. पार्ट्या करणं, आयुष्यभर पार्ट्या करू, जगलो तर आपण खूप आयुष्य एन्जॉय करू शकतो. पण आत्ता एन्जॉय करण्याच्या नादामध्ये हे जर आपण सगळं गमावलं, कारण खूप आपले जवळची लोकं गेलेले आहेत, आपल्याबरोबर वावरणारे लोकं गेलेले आहेत, या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर विचार करा सगळ्यांनी आणि ह्या गोष्टी तंतोतंत फॉलो करा. मी धन्यवाद देतो आमच्या ग्रामपंचायतीला की ज्यांनी ही सुरुवात केली. थँक्यू.